4 ते 5 दिवसापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने गारपीट झाल्या, पंचनामे काही होत नाहीत, अनेक शेती पिकांचं नुकसान झालंय, पण सरकारकडनं कुठलंही ठोस पाऊल जे आहे ते अजून उचललं गेलेलं नाही. गेल्या काही दिवसात झालेल्या या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे, खरं आहे. परंतु आता सरकारच्या बाजूने हे पंचनामे होत नाहीत आणि कारणं कर्मचाऱ्यांच्या संपाची सांगितली जात आहेत, तर हे बरोबर नाही. आता याच्या संदर्भामध्ये उद्या आम्ही विधानसभेमध्ये हा प्रश्न उठवू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नुकसानग्रस्त भागामधल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा सानुग्रह अनुदान हे सरकारने दिलं पाहिजे ही आमची सगळी विरोधी पक्षाची भूमिका राहील. सर, पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी गारपीट झाली, याचं काही तुम्ही आढावा घेणार का? कृषी मंत्री पुढे फिरताना पाहायला मिळत नाही आणि सांगितलंय की पंचनामे जे आहेत BSc करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केले जातील, जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, ते संपावरती अशा पद्धतीने सगळं खासगीकरण सुरू केलंय. दुसरी गोष्ट सर, मुख्य म्हणजे पालकमंत्री अजितदादा असताना दर आठवड्याला एक बैठक व्हायची जिल्ह्याची. गेल्या 4 महिन्यात पुणे जिल्हा नियोजन समितीची किंवा अधिकाऱ्यांची एकही बैठक झालेली नाही आहे. मग पंचनामे असतील किंवा पालकमंत्री कुठे फिरताना दिसत नाही, पुणे जिल्ह्यात तर काही आढावा घेणार आहात का तुम्ही? सगळी सरकारी यंत्रणा ठप्प आहे. आता आढावा कुठल्या कपॅसिटीमध्ये घ्यायचा, पण त्या त्या तालुक्यातले जे आमदार आहेत, खासदार आहेत, ते आपापल्या निर्वाचन क्षेत्रामध्ये या संदर्भामध्ये माहिती घेऊन पाहणी करून त्याबाबत शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम करतील. माझ्याही विधानसभा मतदारसंघात गारपीट झाली, काल आमच्या काही पदाधिकारी जाऊन पाहून आले आणि शेवटी हे सगळं सरकारचं काम आहे, सरकारने ते केलं पाहिजे. सर, पाडव्यानिमित्त नाही, अजिबात गांभीर्य नाही आहे आणि तो विषय पण त्यांना समजतो की नाही मला माहीत नाही, परंतु गांभीर्य अजिबात नाही आहे त्याच्या. सर, खरं तर पाडव्यानिमित्त 1,58,00,000 लोकांना आनंदाचा शिधा दिला जाणार होता, पण प्रश्न असा उद्भवतो आहे शिधा वाटप करणारे जे कर्मचारी आहेत ते संपवर आहेत, मग पाडवा 2 दिवसावर आहे, शिधा जशाच्या तशा गोडाऊनला पडून आहे. सर, नाही, ही जी सरकारं आहेत, मग केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, ही घोषणा करणारी सरकारं आहेत,